शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया सामाजिक घडामोडी. देशातली एक बाई 311 कोटीचा मोबाईल वापरते. गेल्या महिन्यात नाही का नीताबाई अंबानीची बातमी आली, एक बाई 311 कोटीचा मोबाईल वापरते. वर्तमानपत्रात छापून आलं की ती एकदा घातलेल्या सॅन्डल ती बाई दुसऱ्यांदा घालत नाही. सॅन्डलची किंमत 1,00,000 रुपये. एकदा नेसलेली आज साडी उद्या नेसत नाही. साडीची किंमत 2-3 लाख रुपये. एकदा घातलेलं घड्याळ दुसऱ्या दिवशी घालत नाही. घड्याळ्याची किंमत 5 लाख रुपये. वर्तमानपत्रात दिलं ती बाई म्हणे 3 लाखाच्या कपात चहा घेते. आणि म्हणतात मुकेश भाई अंबानींनी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या नीताताईला इमान भेट दिलं. आमची बाई विचार करायला लागली की माझा पोरगा 3री-4थीला जातो, मी अडाणी जरी असले तरी. आमची बाई पोरांना विचारायला लागली की भाऊ तुला मास्तरनं काय शिकवलं. तर लोकशाहीच्या अनेक व्याख्यापैकी एखादी नागरिक शास्त्रामधली व्याख्या आमचं पोरग सांगतं की लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. राजरत्न सर, आमची बाई बिलाची विचारती कोणत्या भाऊन कोणत्या साठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. किती लोकशाही आमच्या झोपडीमध्ये पोहोचले ना. स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही कळाला नाही. पण एक गोष्ट मात्र तिला कळाली की हा देश माणसाचा आहे. देश माणसं चालवतात, माणसाच्या कल्याणासाठी चालवतात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माणूसच आहे ना, जाडजुळा आहे म्हणून येगळं जनावर थोडंच. जिल्ह्याचा खासदार माणूस आहे, 56 इंचीच एक येगळं जनावर दिल्लीतून कारभार बघतोय, तेही माणूस आहे. तालुक्याचा आमदारही माणूस आहे. याचा अर्थ माणसं देश चालवतात, माणसाच्या कल्याणासाठी चालवतात. पण साल त्याच देशातली आम्ही माणसं असं वाटतंय की साल ते पावसाच्या पाण्यात जे किडे पडतात तशी अचानक तर आम्ही टपकलेली नाही. पण तेही आम्हाला आता नाही झालं की आम्ही देशाच्या मूळ नागरिक आहोत. देशाच्या आद्य नागरिक आहोत. या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणारी आम्ही माणसं. या देशातल्या इंच इंच भूमीवरती आमची मालकी असणारी आम्ही माणसं आहोत. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा हे पुळचट वरण फिकट भात खाणारी लढायला नाही गेली, आम्ही लढायला.